मुलांनी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गोदपूर या ग्रुप ग्रामपंचायतीस शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी भेट दिली असता यावेळी या गोदपूर गावातून बनी ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान वयोवृद्ध महिलांनी नवे गोदपूर या गावात येण्यासाठी रस्ताच नसल्याबाबतची समस्या मांडली. त्याचबरोबर गावातील निराधार महिलांना घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, गावातील बँड पथकाला साहित्य पुरवून देण्याची मागणी यावेळी तरुणांनी केली. तसेच राजेश पाडवी यांनी सांगितले की गावात यायला रस्ता नसल्याने आधी रस्ता तयार करण्यात येईल, त्याचबरोबर विधवा महिलेस पगार, घरकुल वृद्धांचा पगार यासाठी कोणालाही अडचण येत असतील तरी त्यांनी त्वरित संपर्क साधावा. तसेच गावात व्यायामशाळा, तरुणांसाठी व्यायामशाळा सुरू करण्यात येणार, विद्युतीकरण या माध्यमातून हायस्मार्ट लॅम्प बसवण्यात येतील. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपा प्रदेश सदस्य राजेंद्र गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे योगेश पाटील, आदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर विजय, आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनोने, गोविंद पटले, प्रवीण वळवी, गोपाल पावरा, संजय पाडवी, उपसरपंच विजय वळवी, ज्येष्ठ कार्यकर्ते कांतीलाल वळवी, दिलनसिंग पावरा यावेळी उपस्थित होते. शहादा तालुक्यातील गोदीपूर येथील ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. यात ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पाडवी, उपसरपंच विजय वळवी, ज्येष्ठ कार्यकर्ते कांतीलाल वळवींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या भागातील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन त्यांच्यासाठी सर्व आवश्यक त्या गरजा पूर्ण केल्या जातील, या भागात रस्ते, वीज, पाणी या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येणार असल्याचं आश्वासन देत यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की आपल्या गावाच्या ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच मी सोडवेन. कालही मला निरोप दिला की पक्ष प्रवेश करायचा म्हणून. राजूदादांचे ह्या भागामध्ये भक्कम रस्ता आहे. 2-3 दिवसापूर्वी उमरटी म्हणून एक गाव आहे, उमरटी आणि शिरूड ह्या गावात जरी गेलो तरी गावकऱ्यांनी सांगितलं साहेब हे सर्व गावं राजूदादाची आहेत. राजूदादाने ह्या गावात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्याच्यासाठी कामं केले. काल मला निरोप मिळाला की आपल्याला ह्या ठिकाणी आज पक्षप्रवेश कार्यक्रम करायचा आहे, त्यासाठी राजूदादांनी देखील बोलवून घ्या. राजूदादांनी स्वतः फोन केला, दादा तुम्ही या, सर्व लोक तुम्हाला विचारतात, केंद्र सरकारकडून येतात, मोदी साहेबांकडून येतात, आपल्या प्रत्येकाला मिळाले पाहिजे, असं आपण कार्य केलं पाहिजे. आता दादा आहे उपसरपंच विजूदादा आहे, हे या गावाचे मुख्य पदाधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमाने ते जे काही समस्या सांगतील आपल्या गावाच्या त्या निश्चितपणे मी सोडवेन भविष्यात. आता मी येताना पाहिलं रस्ता, विचारलं की रस्ता कुठं आहे गावामध्ये, मी नदीमधून आणलं पण रस्ता कुठे आहे गावाचा, तर मी विचारलं की पावसाळ्यामध्ये नदीला पाणी असेल ते गावातले लोक कसे येतात गावात, रस्ता नाही असं कुठून तरी इकडून काय 3 किलोमीटर रस्ता आहे सांगितलं. मी रस्ता आज बघूनच घेईन आणि येत्या काळात लवकरच त्या पावसाळ्याच्या आधी नक्कीच तुमचा रस्ता करून देईल. पाण्याची समस्या असतील त्या देखील नक्की सोडवू, आपण इलेक्ट्रिसिटी असेल त्या देखील सोडवू. गावाच्या रस्त्यांची असतील, गावातले अंतर्गत रस्ते ते देखील आता सर्व माहिती सरपंच साहेबांना मी विनंती करेन, त्यांनी सर्वांसमोर सांगावं की गावाच्या काय काय समस्या असतील किंवा अजून कोण ज्येष्ठ लोक असतील त्यांनी सांगावं की आमच्या गावात ह्या समस्या आहे. जे आजी आजोबा आहेत आपले त्यांना पेन्शन मिळालं पाहिजे असं मोदी साहेबांचं स्वप्न आहे, प्रत्येकाला पेन्शन मिळालं पाहिजे. विधवा माता असतील त्यांना देखील पेन्शन मिळालं पाहिजे, अपंग असतील त्यांना देखील पैसे मिळाले पाहिजे दर महिन्याला. तर त्या दृष्टीनं
आपण त्यांना पैसे आपण केंद्राकडून मोदी साहेबांकडून पैसे पाठवतात, परंतु ह्या ठिकाणी त्यांना मिळतात की नाही? ज्या ज्या गावात मी जातो त्या गावात पहिले हेच विचारतो. आपला पक्ष कार्यक्रम प्रवेश कार्यक्रम झाला. ह्या पक्षामध्ये सर्वप्रथम मी सांगतो, प्रत्येकाला सन्मानाने मानाने वागवलं जाईल. प्रत्येकाला पदाप्रमाणे असेल किंवा नसेल तरी देखील एक कार्यकर्ता तळागाळाच्या कार्यकर्त्याला सन्मान दिला जाईल, त्याचं काम केलं जाईल, त्याचं ऐकलं जाईल. गावाच्या समस्या असतील त्या ऐकल्या जातील. आपले गोरगरीब बांधव भगिनी असतील, मग आपले आजी आजोबा असतील, त्यांच्याही समस्या असतात,